कोणाची वारी देवातला आणि आपल्यातलं काय संपवणं डिस्टन्स ज्याला इंग्लिश मध्ये डिस्टन्स म्हणतात अंतर संपवणं ज्ञानोबराची भाषा आहे का जीव परमात्मा दोन्ही ऐक्यासनी बैसोनी जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य होणं हा सगळ्यात मोठा काय संत संगतीचा लाभ आहे विठ्ठल महाराज आमचा विषय चालू होता की संत कोण पोटासाठी संत कली माझ्या संत संत कोण शास्त्रानं बरेचसे लक्षणं सांगितले सगळे सांगत बसत नाही फक्त मोजके लक्षणं सांगतो एक भागवतातलं सांगतो एक व्याकरणाचं सांगतो एक ज्ञानोबराचं सांगतो आणि एक जगद्गुरु तुकोबराचं सांगतो ज्ञानोबराय सांगतात शस्त्रेवळी तोडलिया का देह अघिमाजी पडलिया चित्त भासुके पोहडलिया शिवोचिने पहिली व्याकरणकाराने चिंतन केले संतुष्टम सततम वर्तते इति संत भागवत सांगतं तृतीय स्कंध कपिल देवभूती संवादाच्या माध्यमातून कपिल भगवान देवभूती मातेला सांगतात तितिक्षवः कारुणिका सुहृदः सर्वदेहिराम अजात शत्रवः शांता साधवो साधुभूषण हे झाली भागवतातली आणि मुक्ताबाईंनी एक सुंदर व्याख्या केली संताची ते तुम्हा आम्हाला सगळ्याला काय करण्यासारखे संत कोण संत तोची जाना जगे दया अंगामध्ये दया आहे आणि ज्याच्या अंगामध्ये क्षमा आहे हे दोन विभिन्न गुण आहेत बरं का काही जणांचा समज आहे दया म्हणजे क्षमा क्षमा म्हणजे दया दया नावाचा प्रकार समजण्यासाठी दधीजी ऋषीचं चरित्र काय करा देह कष्टविती पर उपकारी ही झाली दया आणि अपराध केल्यानंतर सहजगत्या क्षमा करण्यासाठी त्याचं काय करा चरित्र बघा द्रौपदीचं द्रौपदीचे पाची पोरं अश्वत्थाम्याने मारले पण द्रौपदी काय म्हणते मुंचताम मुंचतामेश ब्राह्मणो निरंतरम गुरु याला सोडून टाका तुम्ही ही झाली क्षमा हे दोन्ही गुण जिथं एकत्रित आढळतात त्याला म्हणतात संत विठ्ठल विठ्ठल दया आणि क्षमा हे दोन्ही गुण एकत्रित संतांपाशी असतात आणि अशा संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या चरणापाशी लाभच लाभ आहे अभंगाचं पहिलं चरण हे तू एक संता ठाई हे तू एक संता ठाई संता ठाई लाभ पायी उत्तम भगवान परमात्म्याच्या चरणापाशी जेवढा लाभ आहे त्याच्या कैक पटीनं काय आहे त्या भागवताच्या प्रसंगामध्ये येऊन जातं दशमस्कंदामध्ये नागपत्न्या कालियाच्या पत्न्या भगवान परमात्म्याची स्तुती करतायत न्यायो ही दंड कृतकिल्मिषेस्मिन स्तवावतार खल निग्रहाय आणि मागताना शेवटी काय मागतायत भगवान परमात्म्याची चरणाची धूळ मागतायत काय धूळ मागतायत का की भगवान परमात्म्याच्या चरणाच्या धुळीचा अद्भुत महिमा आहे पण त्यासाठी भगवान शंकराला तप करावं लागलं बळीराजाला त्रैलोक्याची संपत्ती अर्पण करावं लागली हे सगळं संतांच्या ठिकाणी द्यायची काही गरज नाही फक्त कृपा कटाक्षे न्याहाळिले पदी आपुल्या फक्त संतांनी आपल्याकडे दृष्टिक्षेप केल्याबरोबर काय होतं
आपले सगळे जी अविद्या असेल अज्ञान असेल नष्ट होऊन जातो। हा सगळ्यात मोठा लाभ काय आहे, संतांच्या संगतीचा पायाचा आहे। बर अजून संत वाङ्मयामध्ये काहीतरी थोडेसे प्रमाण सापडतात, संतांच्या चरणाच्या धुळीचा लाभ काय, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज किंवा सुख वसे हेची ठाई बहुपायी, संतांची किंवा संत दर्शने हा लाभ पद्मनाभ, किंवा दुसरं प्रमाण सांगतो काकड्याच्या प्रमाणामध्ये एक चिंतन येऊन होतं, संत चरणी भाव धरा क्षण क्षण राम स्मरा मोक्ष सायुज तावरा हे करा पापानो। काय थोडं मी आदला बदली करतो चरणाची, संत चरणी भाव धरा मोक्ष सायुज तावरा आणि साधन काय सांगितलं, क्षणोक्षण राम स्मरा हेच करा, क्षणोक्षणाला राम स्मरा आणि हेच करा सांगितलं, परिणाम संत चरणाच्या ठिकाणी भाव आपला जागृत होईल आणि परिणामत मोक्षाची प्राप्ती काय होईल आपल्याला होईल। जगद्गुरु तुकोबारायला विचारलं लोकांनी, महाराज तुमच्याकडं मोक्ष आला कुठून, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मोक्ष म्हणजे मुक्ती आमची बायको आहे, तू का म्हणे मुक्ती परणिले नो वरे, तू का म्हणे मुक्ती परणिले नो वरे, आता दिवस चारी खेळी मेळी, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांच्या चरणाच्या ठिकाणी लाभच लाभ आहे मोक्ष, ती तर आमची बायको झाले संत। बर संत सज्जनी मांडले दुकान जे जाया पाहिजे ते आहिरे, भक्ती मुक्ती फुकाच साडे। पण असं झाले एखादा किराणा दुकानदार गहू घ्या फुकट फुकट किडलेलं बिडलेलं असेल म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष देत, तसं संतांच्या दुकानाचं झालंय, संतांनी दुकान घातलंय घातला दुकान देते आली असे। दान म्हणजे दान काय, एक जण मला गाय दान केली, मला महाराज घेऊन जाओ तुम्हाला चांगलं दूध देते, म्हणजे दूध देते का, म्हणजे हो व्यवस्थित दूध देते घेऊन जा, म्हणलं ठीक आहे। वासरून गाय आणली आणि शेजारीच होता, काय झालं ह्या गल्लीतून त्या गल्लीत आमचं असं घर, गाय दान केली बरोबर धार काढायच्या टायमिंगला केटली घेऊन यायचं, महाराज पाहुणे आले तर जरा दूध देता का, दररोजच महाराज पाहुणे आले तर दूध देता का, मग हे दान दान होतं का, म्हणजे गाय तर दान करायची दूध घरी घेऊन जायचं असं आहे का, ह्याला दान म्हणत नाही। तर जे विना अपेक्षेचं काय केलं जातं दिलं जातं त्याच्याकडून कुठलाही मोबदला घेतला जात। पर अजून एक प्रमाण सांगतो, देशे कालेच पात्रेच तत् दानम, देश काल पात्राचा विचार करून जे दान दिलं जातं। बरं ह्याच्यावर भाष्य करताना ज्ञानोबाराय बोलतात, तरी स्वधर्माते अतोते जे जे मिळे अपयनादे, मग तेथे बहुता ते सन्मान योग्य स्वधर्मानं मिळवणं। पर ह्यालाच तुकोबाराय प्रमाण देतात, किती प्रमाण सांगायचे, प्रमाणच प्रमाण आहे जगद्गुरु तुकोबाराचे, जोडोनी या धन उत्तम असं दान ते फुकट देऊन टाकतात फुकट, पण आपली अवस्था अशी झाली संत घेऊन घ्या घ्या घ्या, आपण म्हणतात कोणी तयाकडे न बाहेर आहे, कोणी त्याच्याकडे बघायलाच तयार नाही, नको आम्हाला नको आम्हाला भक्ती नको मुक्ती नको, अजून काय दुसरं पाहिजे असेल तर मिळतंय, म्हणजे हे कळतंय ना तुम्हाला, हां हे जर ठेवलं असतं दुकानात तर जमतंय संतांनी, मग ते नाही पण भुक्ती मुक्ती फुकाच सारे। पण महाराज तुमच्याकडे येतं एवढं कुठून, येतं कुठून, तो कोबराय म्हणतात समुद्रातून 20 मोटर टाका नाही तर 50 मोटर टाका, किती वेळानं पाणी निघेल समुद्राचं, निघणार नाही। मग जगद्गुरु तो कोबराय म्हणतो तू का म्हणे पोते देवे भरले, मग देव काय, देवा तू कृपा करुणा सिंधू, पर देव कृपा आणि करुणेचा सिंधू आहे, कृपा कृपाळू कृपाळू म्हणजे काय, व्याकरणकाराने चिंतन केले बरं का, कृपां पालयती इति कृपाळू, ज्यांच्याकडे कृपा ओतोप्रोत भरले, देवभक्त हा सिंधू आहे, सिंधू म्हणजे समुद्र बरं का, समुद्राला सीमा असते पण सागराला सीमा, तुम्ही संत सारे कृपेचे, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा संतांच्या चरणाच्या ठिकाणी खूप मोठा लाभ आहे। एक दृष्टांत सांगतो भजन करा, विठ्ठल 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 इथं देव कोणाकोणाला पाहिजे हात वर करा बरं, नकोय का देव, मावशी तुम्हाला नकोय पाहिजे का, मी सांगतो ते उपाय करायचा, फार सोपं आहे देवाला घेणं करून, जंगलामध्ये जायचं झोपलेल्या वाघाचा केस काढून आणायचा आणि जो मणी धारण करतो सर्प त्या सर्पाच्या डोक्यावरचा मणी आणायचा त्या केसामध्ये गुंफायचा आणि ते गळ्यामध्ये घालायचा, बस तुम्हालाच देव भेटला, बघा माझं बोलणं कळायलं का।
झोपलेल्या वाघाच्या मिशीचा केस काढून आणायचा, मणी असल्या सर्पाचा मणी काढून आणायचा, ते ओवायचा आणि गळ्यात बांधायचा. बस तुम्हालाच देव महाराज, तुम्ही देव भेटायला चालला पाठवायला का देवाकडंच पाठवायला लागला आम्हाला. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सहज सहज देवाची प्राप्ती. नाथबा बोलतो हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे दे पाय. एक दृष्टांत सांगतो, मतलब भजन करा, दृष्टांत सांगतो. विठोबा रखुमाई, भजन करा. हा